नमस्कार छाया रेसिपीजमध्ये आज आपण पोह्यांपासून मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत यासाठी इथे मी एक वाटी पोहे घेतलेत जाड किंवा पातळ कोणतेही पोहे तुम्ही इथे वापरू शकता तर पोहे मी एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेतलेत आता हे पोहे पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तर हे पोहे मी दोन ते तीन वेळा धुवून घेते आणि नंतर यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे तर पहा पोहे स्वच्छ धुतलेत आणि सगळं पाणी काढून टाकलं आहे आता या पोह्यांमध्ये आणखी थोडंसं पाणी घालायचं आहे दोन ते तीन चमचे पाणी घालायचं आहे आणि पोहे पाच ते सहा मिनटं भिजत ठेवायचे आहेत म्हणजे पोहे अगदी सॉफ्ट होतील तर इथे पाहू शकता सहा मिनटानंतर हे पोहे अगदी मस्त असे सॉफ्ट झालेत प हातानेही कुसकरतायत आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालूया आता यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे तर ज्या वाटीने मी पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने इथे एक वाटी गव्हाचं पीठ घातलं आहे आता यामध्ये अर्धी वाटी बेसन घालायचं आहे तर यामध्ये आपण पिठं घातलेत आता यानंतर यामध्ये पुढचं साहित्य घालूया तर इथे अगदी बारीक चिरलेला कांदा घातला आहे मी तर एक मध्यम आकाराचा कांदा मी बारीक चिरून घेतला यानंतर हिरवी मिरची घालायची बारीक चिरलेली जेवढं तुम्हाला तिखट हवं त्याप्रमाणे यानंतर किसलेलं आलं आणि लसूण घातला आहे तीन ते चार लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं मी किसून घेतलं होतं यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा बडीशेप घालायचे बडीशेपीची खूप छान टेस्ट येते यामध्ये यानंतर धनेजिरे पूड घातले एक चमचा पाव चमचा हळद घालायची आहे यानंतर यामध्ये मी काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चमचा घातले फक्त रंग छान यावा रेसिपीला यासाठी आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचे यानंतर अगदी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे भरपूर कोथिंबीर इथे मी घातले आता हे आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळी पिठं आणि जे आपण मसाले घातलेत हे छान एकजीव करून घ्यायचं तर पहा याच्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही आहे तरी आपण याच्यामध्ये जे पोह्यांमध्ये थोडंसं पाणी होतं आणि कांदा घातला आहे त्यामुळे पहा हे आत्ता तसं असं ओलचर झालं आहे तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालून हे मळून घ्यायचं आहे जास्त पाणी लागत नाही आहे मळण्यासाठी अगदी दोन ते तीन चमचे पाणी घालून हे मळून घ्यायचं तर याचा मळून गोळा तयार करून घ्यायचा आहे तर हे पीठ पहा मी असं मळून घेतलं आहे आता याच्यावरती एक चमचा तेल घालायचं आहे आणि पुन्हा हे मळून घेते तर हे पीठ आपलं मळून तयार आहे तर आता आपण याचे पराठे बनवूया तर आता इथे मी एक ओलं कापड घेतलं आणि आता पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे चपातीसाठी चा, आपण जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा घेतला इथे मी आणि आता याचं थालीपीठ थापून घ्यायचं आहे तर खूप छान अशी ही रेसिपी आहे सगळं साहित्य आपल्या घरीच उपलब्ध असतं असंच साहित्य यामध्ये वापरलं आहे आणि अगदी झटपट बनणारी अशी रेसिपी आहे घाईच्या वेळेससुद्धा तुम्ही हे घरातलंच साहित्य वापरून झटपट ही रेसिपी तयार करू शकता थालीपीठ बनवायचं तर आपल्याला भाजणी लागते भाजणी नसेल तर तुम्ही हे झटपट थालीपीठ बनवू शकता तर याच्यामध्ये असं मी होल करून घेते थोडंसं जाडसरचं हे थालीपीठ मी थापून घेतलं आहे तर आता थालीपीठ आपण भाजून घेऊया तर इथे मी तवा गरम करून घेतला आहे यावरती थोडंसं तेल घालायचं आहे थाली थाली आणि आता यावरती थालीपीठ घालूया खूप छान चवदार असं हे थालीपीठ तयार होतं आणि घरातल्या सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता होऊ शकतो तर पहा एका बाजूने मस्त रंग आला आहे उलटून घेतलं मी आणि आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा याला भाजून घ्यायचं आहे आधी पहा हे जे होल केले होते मी त्यामधून थोडं थोडंसं तेल सोडायचं आहे म्हणजे खालपर्यंत तेल जाईल आणि खालच्या बाजूनेसुद्धा थालीपीठ छान भाजलं जाईल तर दोन्ही बाजूने असं हे मस्त खरपूस भाजून घ्यायचं आता याच्यावरती तुम्ही तेल घालू शकता किंवा इथे पहा मी बटर घातलं आहे तुम्ही हे तेलाशिवायसुद्धा भाजून घेऊ शकता तर खूपच कमी तेलामध्ये होणारी अशी ही रेसिपी आहे अगदी पौष्टिक आहे तर हे असं थालीपीठ भाजून तयार आहे है। आपण हे सव करूया तर दह्याबरोबर लोणच्याबरोबर तुम्ही हे सव करू शकता तर हे मस्त अशी नाश्त्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसह तोपर्यंत धन्य